डॉक्टर पुरणचंद्र पुंजाल यांच्यातील खेळाडू वृत्ती तरुणांना प्रोत्साहन देणार असल्याचे गौरव उद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त क्रीडा संघटक, धुरंधर राजकारणी, माजी महापौर प्राध्यापक डॉक्टर पुरणचंद्र पुंजाल यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. सोमवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमाला पुंजाल दाम्पत्य, माजी खासदार धर्मण्णा सादुल, आमदार प्रणिती शिंदे, पुंजाल गौरव समितीचे अध्यक्ष बिपिन पटेल, कार्याध्यक्ष सत्यनारायण बोल्ली, मुरलीधर आरकाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर पुरणचंद्र पुंजाल आणि पत्नी सुभद्रा यांना मानचिन्ह, मानपत्र आणि पूर्ण आहेर देऊन गौरवण्यात आलं. महेश गादेकर यांनी प्रास्ताविक केलं. सत्यनारायण बोल्ली यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचं मला योग आला. त्यांची बॉलिंग स्टाईल जेव्हा ते बॉलिंग करायचे, शेवटी जे त्यांचा शेवटचा पाय असा जो क्रॉस येत होता तो अत्यंत मनमोहक असा त्यांचा स्टाईल आहे. आणि आता त्यांच्याबरोबर खेळत असताना त्यांनी आम्हालाही घडवण्याचं काम केलं. सांगायला हरकत नाही, त्यांनी मला नेहमी 12वा खेळाडू ठरवलं. नाही, हसण्यासारखं नाही, त्याचं कारण माझं वय लहान. मी त्यांच्यापेक्षा 5 वर्ष लहान आणि लेदर बॉलच प्रॅक्टिस असल्यामुळं मला कुठं चुकून लागेल म्हणून त्यांनी माझी खबरदारी घेण्याकरता 12वा खेळाडू खेळायचा. पण एक वेळ अशी आली की त्यांना 11व्यामध्ये माझा समावेश करण्याची इच्छा झाली आणि तो मॅच झाला 5 नोव्हेंबर. पुण्याविरुद्ध आपलं मॅच होतं, नुकतंच महापालिकेनं टर्फ ग्राउंड तयार केलं होतं आणि तुमच्यामुळे ते परवानगी आपल्याला मिळाली आणि तिथं मॅच सुरू झाला. मग एक कॅच देखील घेतलो, चुकून घातलो, हा पकडलो, लोकांनी टाळ्या वाजवला आणि नंतर जेव्हा माझी बॅटिंग करायला मी निघालो त्यावेळेला सरांनी मला बोलावून सांगितलं, एक लक्षात ठेव, तुझी पहिली मॅच, काहीतरी रन कर नको. मग आमचे ते आचरेकर, मी आचरेकर म्हटल्यानंतर सगळ्यांना असंभव व्हायचं, कारण आचरेकरचे शिष्य 35-30 लोक आहे. यावेळी बास्केटबॉलसह इतर क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त केलेल्या संघाला आणि खेळाडूंना अतिथींच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी दोघांचीही राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकदाच झाल्याचं सांगितलं. महापालिकेत कायदा कोळून पिणाऱ्या दोनच व्यक्ती होत्या, एक डॉक्टर पुंजाल तर दुसरे मुनाळे. पुंजाल हे पूर्व भागातील अभ्यासू व्यक्ती म्हणून ओळखले जातात असा उल्लेख करत त्यांच्यावर काहींनी अन्याय केल्याचं ते म्हणाले. म्हणजे त्या नगरसेवक पदापासून ते मेयर होईपर्यंत, महापौर होईपर्यंत एक शांत स्वभावाचे, वैचारिक भूमिका घेऊन असणारे, काँग्रेसवर निष्ठा असणारे अशा प्रकारचे पुरणचंद्र पुंजाल आम्ही पाहत होतो. पण महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर एक अभ्यासू पुरणचंद्र पुंजाल आणि आता देखील ते इथं बोलत असताना देखील आपल्या अभ्यासूपणाच्या आणि त्या कायद्याच्या तरतुदीमधलं आणि विशेषतः महानगरपालिकेचा कायदा क्रमांक 1600 त्यांनी आत्ता सांगितला की त्याप्रमाणे ते सगळे कायदे पाठ असायचे. महानगरपालिकेमध्ये अशी दोनच माणसं होती की जे कायदा सगळा कोळून प्यालेली होती, त्यात आमचे मुनावे साहेब आणि दुसरे पुंजाल साहेब होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी केलं तर आभार डॉक्टर किरण चौगुले यांनी मानले. यावेळी माजी आमदार प्रकाश येलगुलवार, उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार, हेमू चंदेले,
माजी नगरसेवक सुनील कुमार गांगजी, सुमन जाधव, ॲडव्होकेट जे जे कुलकर्णी, सुरेश फलमारी यांच्यासह पुंजालप्रेमी आणि आप्तेष्ट उपस्थित होते. या प्रसंगी सत्कारादाखल प्राध्यापक पुरणचंद्र पुंजाल यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. 2001 या कालावधीत अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हँडबॉल व कबड्डी खेळाच्या स्पर्धा सोलापुरात घेऊन यशस्वी केल्या. 2001 साली शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने इने हिराचंद यांच्या कॉमर्स कॉलेजच्या वतीने विद्यापीठातील व सोलापुरातील पहिली राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा परिषद या ठिकाणी घेऊन यशस्वी केली. सोलापुरात आज ताब्यात झालं नाही, ते पहिलंच ते त्यात देशभरातील क्रीडा तज्ज्ञांची उपस्थिती होती. आणि पुढे मी या परिषदेचा नॅशनल असोसिएशन ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स त्याचं मी ऑल इंडिया लेवलवर अध्यक्ष झालो. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करता करता 1993 साली लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निवडून आलो. 1993 ते आज ताग्या संचालक असून त्यामध्ये दोनदा चेअरमन पद भूषवले आहे. पद्मशाली शिक्षण संस्थेचा 1980 साली सेक्रेटरी होतो. 2002 ते 2007 सालापर्यंत अध्यक्ष होतो. पद्मशाली ज्ञाती संस्थेचा 80 ते 85 पर्यंत मी सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी होतो. क्रीडा क्षेत्रातील सतत कार्यामुळे महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणून शिवछत्री पदवी क्रीडा पुरस्कार देऊन गौरव केला.